ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सातारा न्यायालयानं हा निर्णय दिलाय. छत्रपती घराण्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदावर्तेंनी 7 ऑक्टोबर 2020 News 18 लोकमतशी बोलताना संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंविषयी आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं होतं. याप्रकरणी सदावर्तेंवर 1.5 वर्षानंतर कारवाई करण्यात आलेली असून त्यांना आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. की व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेणं जरुरीचं आहे, त्यानंतर घटनास्थळ पंचनामा होणं जरुरीचं आहे, आरोपीला कुणी मदत केली का असं वक्तव्य करण्यासाठी याचा आम्ही तपास होणं जरुरीचं असं लेखी आम्ही न्यायालयासमोर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आरोपीला ज्या दिवशी त्यानं हे स्टेटमेंट पास केलं त्या दिवशी आरोपीनं कुणाचं ऐकून केलं किंवा काय, त्यानं कुठल्या पुस्तकांचा किंवा आधार घेऊन अशा प्रकारचे वक्तव्य करतो याबद्दल तपास होणं जरुरीचं असं कोर्टाला पटवून दिलं आम्ही. आणि त्यानुसार मेहरबान न्यायालयानं आमची बाजू ऐकून घेऊन तपास होणं जरुरीचं समजून आणि ह्या गुन्ह्याची तीव्रता समजून घेऊन फायनली कोर्टानं त्यांना 4 दिवसाची आजपासून पुढे PC दिलेली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आता 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलेली आहे. सातारा न्यायालयानं यासंदर्भातला निर्णय दिलेला आहे, त्यामुळे आता सदावर्तेंचा पोलीस कोठडीतला मुक्काम आणखी 4 दिवसांनी वाढलेला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सातारा पोलिसांनंतर पुढे सदावर्ते यांना गुजरात पोलीसही अटक करू शकतात अशी माहिती आता समोर येते आहे. माफ करा, गुजरात पोलीस नाही तर पुणे पोलीस त्यांना अटक करू शकतात अशी माहिती समोर येते आहे. सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ करणारी ही बातमी. पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात 9 सप्टेंबर 2020 गुन्हा दाखल झाला आहे आणि या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारी ही बातमी म्हणावी लागेल. त्यांच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा नोंद झालेला आहे. पुणे पोलिसांकडून आता सदावर्ते यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होतीये. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्तेंच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. 9 सप्टेंबर 2020 रोजी पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यात पुणे पोलीस सदावर्तेंना अटक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सदावर्ते यांच्या अडचणी वाढू शकतात अशी शक्यता दिसते आहे.